कृपया माइक म्यूट करा. ओके, सो इन केस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सेप्ट द हेलियम, हेलियम जर वगळला आपण, हेलियम अँड न्यूऑन, हेलियम आणि न्यूऑन जर आपण वगळला, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे आहेत यांच्यामध्ये व्हॅक्यूम डी ऑर्बिटल आहे. तर आपल्याला माहिती आहे डी ऑर्बिटल कुठून स्टार्ट होते, तर डी ऑर्बिटल ही लक्षात घ्या, डी ऑर्बिटल ही सेल नंबर थ्री, तीन नंबरच्या सेल पासून डी स्टार्ट होत असते. ओके, मग आता या ठिकाणी दिसतंय आपल्याला ऑर्गॉन जो आहे हा ऑर्गॉन तीनच्या वरती सेल ऑक्युपाय करतोय, म्हणजे यामध्ये डी आहे. क्रिप्टॉन सुद्धा चार सेल ऑक्युपाय करतो, यामध्ये डी आहे, पण ही डी वॅकंट आहे, यामध्ये प्रत्येकामध्ये डी रिकामी आहे. सो व्हॉट हॅपन हियर इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल झेनॉन विथ अ फ्लोराईड, झेनॉननी ज्या वेळेस फ्लोराईड सोबत मॉलिक्युल फॉर्म केला त्यावेळेस तो झेनॉन ऍज अ ऍक्सेस सेंट्रल ऍटम आणि इट अंडरगोज हायब्रिडायझेशन, तो काय करतो हायब्रिडायझेशन मध्ये जातो. ओके, मग आता पाहू आपण हाऊ फॉर्म दी झेनॉन डायहायड्रॉइड मॉलिक्युल्स, हा कसा मॉलिक्युल फॉर्म होतो आपण पाहू. आता आपण याच्यामध्ये जर विचार केला तर झेनॉन फ्लोराईड हा जो बॉन्ड जो हा आयनिक कॅरेक्टर दाखवतो, लक्षात घ्या. ओके, काय करतो आयनिक कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला यामध्ये पाहायला भेटतात. मग आता ती जी पेअर आहे झेनॉन मधली, इथे डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतो या ठिकाणी बघा हा. ओके, नाऊ झेनॉनचं व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन गेला खाली, व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं तर काय फाय एस टू फाय पी सिक्स ही झेनॉनचं व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कोणतं आहे झेनॉनचं व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे बघा इथे लिहिलं आहे फायू एस टू. ओके, अँड नाऊ फायू पी सिक्स, फायू पी सिक्स ही त्याचं व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला काय दिसतंय की बाह्यतम कक्षेमध्ये त्याचे आठ इलेक्ट्रॉन आहे. ओके, पण त्याच्यानंतर फायव्ह डी पण असते की नाही हे बघा इथे दिसते फायव्ह डी, आणि फायव्ह डी मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे काहीच नाही झिरो. सो दिस इज अ ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ झेनॉन. नाऊ इन नेक्स्ट केस वेअर अपॉन इफ झेनॉन ऍब्झॉर्ब सम अमाउंट ऑफ एनर्जी गोज इनटू एक्साइटेड स्टेट, समजा एनी एनर्जी ऍब्झॉर्ब केली ना हा एक्साइटेड स्टेट मध्ये गेला, तर ती जी एनर्जी जी आहे ती एनर्जी काय होती, मग त्यांनी जी ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी जी आहे तो काय करतो एक इलेक्ट्रॉनची पेअर फोडून त्या इलेक्ट्रॉनला एका इलेक्ट्रॉनला प्रोमोट करतो पुढच्या हायर लेवलमध्ये ट्रान्सफर करतो. म्हणजे इथेच बघा या ठिकाणी हा जो एक इलेक्ट्रॉन ही जी जोडी आहे ही जोडी ब्रेक होते आणि तिला एक इलेक्ट्रॉन ह्या पुढच्या प्रोमोट म्हणजे पुढच्या लेवलला जाणे हा पुढच्या फायव्ह डी वॅकंट ऑर्बिटल मध्ये जातो. बघा इथला दिसतो की पेअर होते इथे आता एक सिंगल इलेक्ट्रॉन राहिला इथे एक सिंगल इलेक्ट्रॉन, म्हणजे या ठिकाणी काय होतं वॅकंट डी मध्ये ती ऑर्बिटल काय झाली तो इलेक्ट्रॉन काय झाला मूव्ह झाला ट्रान्सफर झाला शिफ्ट झाला प्रोमोट झाला. ओके हा, सो व्हॉट इज द व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन इन एक्साइटेड स्टेट पर्टिक्युलर, तर काय एक्साइटेड स्टेटचं कॉन्फिगरेशन आता इथे बघा येईल फायव्ह एस टू हे बरोबर आहे. ओके, इथे येईल फायव्ह पी, आता इथे बघा हे महत्वाचं आहे फायव्ह पी फाईव्ह काही आता फायव्ह पी सिक्स येईल का नाही फायव्ह पी फायव्ह फायव्ह डी वन हे त्याचं येईल व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बट विच इज इन एक्साइटेड स्टेट, जे की कशामध्ये आहे एक्साइटेड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामध्ये आपल्याला ते पाहायला दिसते. बघा इथे लिहिलेलं सुद्धा आहे या ठिकाणी पहा. ओके, म्हणजे काय झालं फायव्ह पी एक्स टू फायव्ह पी वाय टू फायव्ह पी झेड वन, म्हणजे झेड मध्ये काय वन आहे कारण झेड मधला फायव्ह पी झेड मधला एक इलेक्ट्रॉन प्रोमोट झाला. ओके, नाऊ नेक्स्ट केस यु नो दॅट स्टेप इन्व्हॉल्व्ह इन हायब्रिडायझेशन, आपल्याला माहिती आहे हायब्रिडायझेशन मध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत, पहिलं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नंतर एक्साइटेड स्टेट होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतो आपण, आणि मग नंतर काय होतो मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऍटोमिक ऑर्बिटल. सो हिअर नेक्स्ट स्टेप मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऍटोमिक ऑर्बिटल ऑफ झेनॉन, झेनॉनच्या ऍटोमिक ऑर्बिटल मिक्सअप होतात. कोणकोणते मिक्स होते हे बघा, ही एक एस एक एस या तीन पी तीन पी. ओके, आणि ही एकच डी ऑर्बिटल एक डी एवढी ऑर्बिटल काय होती एवढी, म्हणजे असे एकूण चार पाच सहा ऑर्बिटल जे आहेत त्या काय होतात इन्व्हॉल्व, एक एस झाली तीन पी आणि एक डी अशा सहा ऑर्बिटल ऍटोमिक ऑर्बिटल्स हा ऍटोमिक ऑर्बिटल्स काय होतात त्या हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ देअर ऍटोमिक एनर्जी. त्या मग त्या मिक्सअप झाल्यानंतर आता काय होतं हायब्रिड ऑर्बिट फॉर्म होतात. आता ऍटोमिक ऑर्बिट राहिल्या का त्या नाही हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतात. मग प्रश्न येईल किती हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होईल, जेवढ्या इन्व्हॉल्व्ह झाल्या तेवढ्या, किती इन्व्हॉल्व्ह झाल्या सहा इन्व्हॉल्व्ह झाल्या, म्हणजे या ठिकाणी सहा हायब्रिड ऑर्बिटल्स काय होतात फॉर्म होतात. ओके, म्हणजे ह्या हायब्रिड ऑर्बिटल्स सहा आहेत, एक ज्यामध्ये जोडी आहे, दुसरी ज्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर आहे, तिसरी ज्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर आहे, पण चौथी जी आहे ज्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तुम्ही दोन दिसतो, तर एक कोणाचा आहे हा फ्लोरिनचा आहे.
इथे सुद्धा एकच इलेक्ट्रॉन आहे, एक कोणाचा आहे, हा फ्लोरिनचा आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये हायब्रिड ऑर्बिटल एसपी थ्री डी या सहा पैकी चार तीन ज्या हायब्रिड ऑर्बिटल्स आहे ज्यामध्ये पेअर इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला या डायग्राम मध्ये खाली पाहता येईल. बघा या ठिकाणी दाखवते, बघा ही ही आहे लोन पेअर असलेली हायब्रिड ऑर्बिटल एसपी थ्री डी टू डी एसपी थ्री डी एसपी थ्री डी या ज्यामध्ये काय आहेत लोन पेअर आहेत, आणि ज्यामध्ये अनपेअर आहे ती अबोधी प्लेन दिसते इथं फ्लोरिन सोबत कंबाईन झाली आणि बिलो दी प्लेन या फ्लोरिन सोबत कंबाईन झाली. म्हणजे काय तयार झालं इथं बघा दिसते, ट्रायगोनल आहे वरती एक पिरॅमिड तयार होतो ओके आणि खाली एक पिरॅमिड, म्हणजे स्ट्रक्चर किंवा याची जॉमेट्री जर विचार केला तर कोणती दिसते जॉमेट्री, याची जॉमेट्री आपल्याला दिसते हा आहे ट्रायगोनल त्रिकोण, ट्रायगोनल वरती एक पिरॅमिड आहे खाली एक पिरॅमिड, ट्रायगोनल डाय पिरॅमिडल स्ट्रक्चर फॉर्म होतो. सो व्हॉट इज द जॉमेट्री ऑफ दिस मॉलिक्यूल, दिस मॉलिक्यूल या मॉलिक्यूलची जॉमेट्री कोणती येईल, HCF2 molecule formed by the sp3 dehybridization. So the geometry of this molecule is, म्हणजे इथे लिहिलेलं असेल geometry त्याची, ती आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल geometry आपल्याला या ठिकाणी हे दिलेलं आहे, ट्रायगोनल बायपिरॅमिडल geometry आपल्याला त्याची पाहायला भेटते. आलं लक्षात, म्हणजे असा हा स्टेबल मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्युल्स या sp3 dehybridizationनी झेनॉन जो की झिरो ग्रुप मधला आहे, इनर्ट आहे, निष्क्रिय आहे, नोबेल गॅस आहे, तरी तो काय करतो फॉर्म करतो, म्हणजे हे एक महत्वाचा मॉलिक्यूल होता. मग असं आपल्याला झेनॉन डायचं झालं, झेनॉन टेट्राचं बघायचं काय करायचं आपल्याला, याच पद्धतीने आपल्याला झेनॉन टेट्रा मॉलिक्यूल, म्हणजे आता टेट्रा जो आहे यानी की चार, टेट्रा म्हणजे किती, चार, चार जे आहेत ते चार असलेले त्या मॉलिक्यूलचं आपल्याला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन या ठिकाणी आता मॉलिक XEF4 हा मॉलिक्यूल आपल्याला कसा फॉर्म होतो आता हे आपल्याला बघायची, XEF4 मॉलिक्यूल्स ओके. तर बघा XEF4 मॉलिक्यूल्स कसं फॉर्म होतो ते आपण बघू. आता यामध्ये सेम अगोदर सारखंच आहे, काहीच फरक नाही, झेनॉनच असणार आहे, त्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्राउंड स्टेट 5s2 5p6 असंच असणार आहे, 5d वॅकंट असणार आहे. पण होतं काय ते इथं या ठिकाणी आता अगोदर फक्त 5pz मधलाच इलेक्ट्रॉन प्रोमोट झाला होता, 5pz मधलाच इलेक्ट्रॉन प्रोमोट झाला होता. आता होतं काय, आता यामध्ये 5PY मधला सुद्धा इलेक्ट्रॉन काय होतो, प्रमोट होतो, त्याचं प्रमोशन, म्हणजे या ठिकाणी एक्साइटेशन किती होतं, सेकंड एक्साइटेशन, फर्स्ट एक्साइटेशन एक इलेक्ट्रॉन प्रमोट झाला, सेकंड मध्ये दुसरा जो PY मध्ये जो पेअर आहे ती सुद्धा काय होती, इलेक्ट्रॉन प्रमोट होतो. कसा होतो ते आपल्याला इथे दिसते, हे बघा परत एकदा पेन घेतो, हे बघा या ठिकाणी हा इथे दोन इलेक्ट्रॉन आहे, इथे हा एक्स आहे, 5px 5p1 5p0, यामध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन आहे, 6 2 2 2 ओके. पण आता होतं काय, हा तर प्रमोट होतोच होतो पण हा सुद्धा इलेक्ट्रॉन फॉर्म होतो, म्हणजे इथे सेकंड एक्साइटेशन होतो, कोणतं, सेकंड एक्साइटेशन या ठिकाणी होतं. म्हणजे बघा आता इथला इलेक्ट्रॉन इथे गेला, इथलाही आता, म्हणजे अनपेअर इलेक्ट्रॉन किती राहिले, 4, अनपेअर इलेक्ट्रॉन किती झाले, 4, म्हणजे आता इथे टोटल जर बघितलं हायब्रिडायझेशन इन्व्हॉल्व मध्ये किती होईल, यामध्ये एच ची किती आहे, एकच आहे, ही पी चे किती आहे, 3 आहे, पण डी चे किती झाले, आता डी च्या मात्र किती झाल्या, 2 झाल्या, डी च्या काय झाले, यामध्ये 2 ऑर्बिट इन्व्हॉल्व आहे डी च्या, या 2 बरोबर आहे, या 2 दिसतात. ठीक आहे, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सॉरी त्याचं हायब्रिडायझेशन जे येईल ते काय, sp3d2 हे त्याचं हायब्रिडायझेशन आहे, sp3d2 हे त्याचं काय हायब्रिडायझेशन होतात दिसतंय. मग आता प्रश्न असा आहे, बघा इथला जो या मधला जो हा जो इलेक्ट्रॉन दिसतोय, आता या ठिकाणचा हा जो इलेक्ट्रॉन दिसतो, हा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन आहे फ्लोरिनचा, हा ही फ्लोरिनचा, हा ही फ्लोरिनचा आणि हा फ्लोरिनचा, हे फ्लोरिनचे इलेक्ट्रॉन आहेत, कशाचे, ते फ्लोरिनचे 4 इलेक्ट्रॉन, फ्लोरिनचे 4 मॉलिक्युल ऍटम्स आहेत, की जे इलेक्ट्रॉन, हा जो इलेक्ट्रॉन दिसतो हा तो या फ्लोरिनचा आहे आणि तो काय झाला, या sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल सोबत इन्व्हॉल्व झाला. मग आता प्रश्न इथे, यामध्ये किती ऑर्बिटल जे आहेत sp3d चे, ज्यामध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, लोन पेअर आहे, दोनच राहिल्या, कोणकोणता, हा एक आणि एक, या दोनच राहिल्या. मग ते बघा कसं, यामध्ये नेक्स्ट पार्ट येतो ओरिएंटेशनचा, म्हणजे आपण काय म्हणतो की ह्या ज्या हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झालेल्या आहेत याचं डिलोकलायझेशन होतो एका
याचं ओरिएंटेशन होतं इन अवेलेबल स्पेस टू मिनिमाइज देअर रिपल्शन इन बिटवीन देम. त्यामधलं रिपल्शन, एकमेकांमधलं रिपल्शन कमी करण्यासाठी त्या अवेलेबल स्पेसमध्ये काय होतात, ओरिएंट होतात एक. ओके, तर ते कशा पद्धतीने होतात बघा, हे चार जे आहेत ते चार कॉर्नरला जातात, फ्लोरिन म्हणजे ज्यामध्ये अंतर इलेक्ट्रॉन आहेत त्या, आणि ज्यामध्ये पेअर आहे ते अबो दी प्लेन आणि बिलो दी प्लेन. यामध्ये पहा, या स्क्वेअरच्या वरती स्क्वेअरच्या खाली असं या दोन जातील. म्हणजे याचा अर्थ काय यामध्ये, की इथे जी ही जी हायब्रिड ऑर्बिटल होती ही पेअर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉनची, ही अनपेअर इलेक्ट्रॉनची, ही अनपेअर इलेक्ट्रॉनची की जी फ्लोरिन सोबत ओव्हरलॅप झाली आहे, आणि पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची ही जे डार्क दिसतात या वरती आणि खाली. पण याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला हे दिसतंय की चार फ्लोरिन जे कंबाईन झाले ते कशा पद्धतीने कंबाईन झाले आपल्याला यामध्ये, याचं स्ट्रक्चर जी आहे ते बघ. आता याचं स्ट्रक्चर जे यामध्ये कसं असणार आहे बघा, तर हे जे स्ट्रक्चर आहे हे स्क्वेअर बायपिरामिडल स्ट्रक्चर आहे आपल्याला दिसतंय. म्हणजे स्क्वेअर आहे, एकदा पुसतो एकदा आधी, ओके स्क्वेअर दिसतोय आणि वरती एक पिरामिड तयार होईल आणि खाली एक तयार होईल, स्क्वेअर बायपिरामिडल. किंवा सरळ सरळ याला ऑक्टेहेड्रल स्ट्रक्चर म्हणायचं. काय येतं स्ट्रक्चरचं नाव, सरळ सरळ ऑक्टेहेड्रल स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. ऑक्टेहेड्रल मॅनरने रिअरेंज होतो, म्हणजे ऑक्टेहेड्रल स्ट्रक्चर काय होतं या ठिकाणी याचं फॉर्म होतो. म्हणजे हे झालं एफ फोर न. आता एफ सिक्स, आता तुम्हाला दिसलं जिथे एक इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन प्रोमोट झाले पुन्हा तिसराही होईल, म्हणजे ऑटोमॅटिक काय होईल एफ सिक्स यामध्ये स्ट्रक्चर फॉर्म होईल. म्हणजे बघा या ठिकाणी दिसतंय, आता एक पेन घेतो. सो फॉर्मेशन ऑफ हिअर, फॉर्मेशन ऑफ झेनॉन हेक्साफ्लोराइड XeF6 झेनॉन हेक्साफ्लोराइड मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो तो पाहायचा आपल्याला. हा आता बघा, हे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता होतं काय, इथला एक इलेक्ट्रॉन, इथला एक इलेक्ट्रॉन आणि इथला एक इलेक्ट्रॉन काय होतो प्रोमोट, असं तीन इलेक्ट्रॉन या ठिकाणी, हे बघा एक दोन आणि तीन इलेक्ट्रॉन प्रोमोट होतात. हायब्रिडायझेशन मध्ये पण इन्वॉल्व्ह किती होईल मग, परत एक दोन तीन चार पाच सहा सात, सात हायब्रिड ऑर्बिटल यामध्ये इन्वॉल्व्ह झाले. ऍटॉमिक ऑर्बिटल म्हणजे सात हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होईल. त्या कोणत्या होईल, sp3d3, कारण डी चे किती आहेत बघा आता यामध्ये 1 2 3, तीन ऍटॉमिक ऑर्बिटल डी च्या इन्वॉल्व्ह झाल्या. सो sp3d3 हायब्रिडायझेशन या ठिकाणी घडेल, sp3d3. आणि अनपेअर इलेक्ट्रॉन जो आहे या सात पैकी सहा मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असेल आणि एकामध्ये मात्र काय असेल, पेअर असेल. मग या सहा जे आहेत या अनपेअर हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ झेनॉन ओव्हरलॅप विथ द ऍटॉमिक ऑर्बिटल ऑफ फ्लोरिन, फ्लोरिनच्या ऍटॉमिक ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होईल. म्हणजे याचा अर्थ आपल्याला फ्लोरिनची किती ऍटम लागेल, सात सहा. ओके, म्हणजे बघा हे सहा तिथे फ्लोरिनचे ऍटम्स. यामध्ये थोडक्यात याचं स्ट्रक्चर कसं राहतं, याचं स्ट्रक्चर ऑक्टेहेड्रल सारखंच आहे, पण एक जो आहे एक लोन पेअर फक्त त्या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे ही ऑक्टेहेड्रल आहे ते शेप, पण तो डिस्टॉर्ट झाला. म्हणून याला काय म्हणतात, या शेपला याला नाव जे जॉमेट्री याचं येते डिस्टॉर्ट, हे दिलेलं आहे डिस्टॉर्ट ऑक्टेहेड्रल मॉलिक्युल, सहसा डिस्टॉर्ट ऑक्टेहेड्रल मॉलिक्युल फॉर्म होतो. म्हणजे या ठिकाणी बघा, सरळ सरळ आपल्याला हे दिसतंय की ट्रायगोनलला तीन आणि परत त्या ट्रायगोनल मधले दोन जे ते कॉर्नरला येतात स्क्वेअरच्या आणि स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअरलाही दिसतात आणि मध्ये दोन. सरळ सरळ काय करायचं, स्क्वेअर काढायचा, हा स्क्वेअर काढायचा सरळ सरळ. ओके, आणि हा इथे झेनॉन आला, याच्यामध्ये सुद्धा इथे एक आणि इथे एक फ्लोरिन द्यायचा. म्हणजे हा इन एफ फ्लोरिन. ओके, बाकी चार कॉर्नरला तर चार आहेच, म्हणजे असे सहा XeF6 हा मॉलिक्युल अशा पद्धतीने काय होईल फॉर्म होईल. फक्त होतं काय, ही याचा डिस्ट्रॉक्टिव्ह स्ट्रक्चर या एका लोन पेअरमुळे होतो, एका लोन पेअरमुळे याचं स्ट्रक्चर तसं. ठीक आहे, असो तर हे जे आहे हे आहे फॉर्मेशन ऑफ XeF6 झेनॉन हेक्साफ्लोराइड मॉलिक्युल, झेनॉन हेक्साफ्लोराइड. आपण हेक्सॉन डायफ्लोराइड बघितला, झेनॉन टेट्राफ्लोराइड बघितलं, तसं हा काय होता डायफ्लोराइड मध्ये sp3d हायब्रिडायझेशन झालं, टेट्रामध्ये sp3d2 हायब्रिडायझेशन झालं आणि हे हेक्सामध्ये आता काय sp3d3 हायब्रिडायझेशन यामध्ये घडलं. ओके, मग आता हे झाले झेनॉनचे फ्लोरिन सोबत असलेले मॉलिक्युल्स. आता झेनॉन फ्लोरिन सोबतच नाही तर ऑक्साईड सोबत सुद्धा, ऑक्सिजन सोबत सुद्धा कंबाईन होतो आणि ऑक्साईड फॉर्म करतो. काय करतो, ऑक्साईड फॉर्म करतो. मग तिथे ऑक्साईड कोणते आहेत बघा,
जेनॉन ट्रायऑक्साइड बघायचं आपल्याला, टेट्राऑक्साइड बघायचं आहे, हे दोन ऑक्साइड्स आपल्याला यामध्ये या ठिकाणी बघायचे. ओके, जेनॉन ट्रायऑक्साइड्स आणि टेट्राऑक्साइड. तर आपण आता जेनॉन ट्रायऑक्साइडचं एक्झाम्पल आपण घेऊ. बघा, ट्राय मीन्स थ्री, ऑक्साइड मीन्स ऑक्सिजन, जेनॉन सोबत तीन ऑक्सिजन कंबाईन होऊन तयार झालेल्या मॉलिक्युल. कळतंय? आता मित्रांनो, थोडस मी ते स्ट्रक्चर ड्रॉ करतो, मग आपल्याला त्याचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल काय असेल हे इमॅजिन करायचं तुम्हाला. हे बघा, एक ऑक्सिजन, दुसरा ऑक्सिजन, तिसरा ऑक्सिजन, बरोबर आहे. ट्रायऑक्साइड म्हटलं ना, एक्स ई ओ थ्री ना. आता काळजीपूर्वक आहे का? आता मला सांगा, या ऑक्सिजननी जेनॉन सोबत जे बॉन्ड फॉर्म केले त्यातला, त्यामधला हा एक बॉन्ड, हा म्हणजे कोणता एक, हा किंवा हा, हा एक जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे, पाय बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे तो? पाय बॉन्ड आहे. आणि आपल्याला माहित आहे की पाय बॉन्ड हा जो आहे हा हायब्रिड ऑर्बिटलनी कधीच फॉर्म होत नसतो, किंवा असं म्हणा हायब्रिड ऑर्बिटलनी झालेला बॉन्ड जो आहे हा नेहमी सिग्माच बॉन्ड असतो. म्हणजे याचा अर्थ ही ऑर्बिटल हायब्रिड आहे का हो नाही, ही ऑर्बिटल हायब्रिड आहे का नाही. म्हणजे यामध्ये जेनॉनच्या तीन ज्या ऑर्बिटल्स आहेत त्या अनहायब्रिडाइज आहेत, त्या त्याचं हायब्रिडायझेशन होत नाही. काळजीपूर्वक काय का, त्याचं हायब्रिडायझेशन होत नाही. मग त्याचं हायब्रिडायझेशन किती होईल, फक्त उरलेल्या तीन ज्या आहेत त्याचं हायब्रिडायझेशन आपल्याला यामध्ये दिसते, तीनचं होत नाही एवढं मात्र नक्की. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी हे पाय बॉन्ड फॉर्म होतात, म्हणजे ऍटोमिक ऑर्बिटल्स या ठिकाणी इन्वॉल्व होतात. बॉन्डिंग मध्ये कोणत्या ऑर्बिटल इन्वॉल्व्ह होतात, अगोदरच आपण झिनॉन डायफ्लोराइड नंतर टेट्रा आणि हेक्झा फ्लोराइड बघितलं, त्यामध्ये सगळ्या ऑर्बिटल ज्या होतात त्या कोणत्या होत्या, हायब्रिड. म्हणजे तिथे जो बॉन्ड फॉर्म होणार झाला तो कोणता, सिग्माच. पण या ठिकाणी मात्र काय होत नाही की डबल बॉन्ड असल्यामुळे, कारण आपल्याला माहिती पाय बॉन्ड ऑलवेज फॉर्म अलॉंग विथ सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड सोबतच पाय बॉन्ड तयार होतो, सिंगल बॉन्ड हा नेव्हर पाय बॉन्ड, कधीच पाय बॉन्ड तो राहत नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक कळत, तीन पाय बॉन्ड आहे, म्हणजे या तीन अनहायब्रिडाइज ऑर्बिटल झेनॉन मध्ये असणार आहे. चला आता आपण पुढे येतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झेनॉनचं आपल्याला माहिती आहे, 5s2, 5p6, 5d0, बरोबर आहे नाही. मग आता होतं काय, या तिन्ही याचं काय होतं, एक्साइटेशन, म्हणजे तीन एक्साइटेशन यामध्ये होतं, फर्स्ट एक्साइटेशन, सेकंड एक्साइटेशन, थर्ड एक्साइटेशन, तीन एक्साइटेशन होते, तीन इलेक्ट्रॉन इथे एक पाहिजे, एक आहे, एक दोन तीन, हा तीन इलेक्ट्रॉन्स काय होते या ठिकाणी हायर लेवलला जातात, तीन इलेक्ट्रॉन्स हे वॅकंट डी मध्ये शिफ्ट होतात. ओके, एनर्जी ऍब्झॉर्ब केली, एक्साइटेड स्टेट मध्ये हे तीन इलेक्ट्रॉन प्रोमोट झाले, 5p मध्ये 5d मध्ये इलेक्ट्रॉन गेले. हा बरं, काही आता सूचना, हे जर बंद पडलं तर याला परत काय करा, सगळ्यांनी रिजॉईन करा. सगळ्यांना महत्वाची सूचना आहे, माझा आवाज सगळ्यांनी परत येतोय, महत्वाची सूचना आहे की जर बंद एका मिनिटात बंद पडणार आहे तर हे परत सगळ्यांनी रिजॉईन करा, एक 5-10 मिनिटासाठी परत रिजॉईन करा. ओके, तर बघा आता हे तीन इलेक्ट्रॉन प्रमोट झाले, म्हणजे एकूण अनपेअर इलेक्ट्रॉन 6 झाले. आता होतं का हायब्रिडायझेशन मध्ये काय होतं पहा, हे जी डी जी आहे ही डी इन्वॉल्व्ह होत असते हायब्रिडायझेशन मध्ये, एवढेच इन्वॉल्व्ह होतात हायब्रिडायझेशन मध्ये, एवढेच इन्वॉल्व्ह होतात. म्हणजे कोणते, तीन अनपेअर असलेले 5p आणि हे एस, म्हणजे या ठिकाणी हायब्रिडायझेशन कसं झालं, एका एच 3p म्हणजे हायब्रिडायझेशन कोणतं झालं, sp3, मग दिसते sp3 हायब्रिडायझेशन. आणि हे तीन जे आहेत 5d मात्र हे कोणते आहेत, अनहायब्रिडाइज्ड आहे, त्याचं हायब्रिडायझेशन झालेलं नाही, त्या ऍटोमिक ऑर्बिटलच आहे, त्या कोणत्या ऍटोमिक ऑर्बिटल्स आहे. मग आता सिम्पल आहे बघा, ह्या ज्या आहेत ना ती यामध्ये अनपेअर 1, 2, 3 मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, बघा हे अनपेअर इलेक्ट्रॉन्स, या ऑर्बिटल एक हायब्रिड ऑर्बिटल, ही एक, ही एक आणि ही एक, कोणती झेनॉनची, ही ऑक्सिजनच्या ऑक्सिजनच्या ऍटोमिक ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप झाली, एक